आजपासून आपण करंट अफेअर्सची सिरीज पाहणार आहे. आपण पूर्ण वर्षभरातले जे करंट अफेअर झालेले आहे ते टॉपिक वाईज पाहू, म्हणजे जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 वार्षिकी समजा इयरबुक. तर राजकीय घडामोडीमधलं आज पाहू आपण जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023पर्यंतच्या राजकीय घडामोडी. तर आपलं आजचं पहिलं आहे इथे दिसते नारी शक्ती वंदन अधिनियम. आता हे काय आहे नारी शक्ती वंदन अधिनियम? तर लक्षात येते लोकसभा आणि राज्याच्या विधानसभेत महिलांना इलेक्शनमध्ये काय इलेक्शन निवडणुकीत लोकसभा आणि राज्याच्या विधानसभेत महिलांना 33% आरक्षण 33% आरक्षण म्हणजे 103 आरक्षण एकूण जागेच्या 33%. आता याच्यात एक दिसणार नाही तुम्हाला महिलांना काय SC ST महिलाला आरक्षण आहे ठीक आहे, बाकी ओपन महिला नाही, म्हणजे फक्त SC ST आरक्षण OBCला आरक्षण नाही देण्यात आलं OBC महिलांना. त्यानंतर हे जे बंधन अधिनियम आहे नारी शक्ती याच्यावर राष्ट्रपतींनी कधी सही केली 28 सप्टेंबर 2023 128 विधेयक होतं हे घटना दुरुस्ती आणि घटना दुरुस्ती कितवी आहे हे तर 106 घटना दुरुस्ती आहे. लक्षात ठेवा 128 विधेयक आहे आणि 106 घटना दुरुस्ती आहे. काही विशेषता या विधेयकाच्या जर पाहिलं तुम्ही नवीन संसदेतील पहिलं विधेयक होतं याच्यासाठी विशेष अधिवेशन घेण्यात आलं 18 ते 22 सप्टेंबरच्या दरम्यान 18 ते 22 सप्टेंबरमध्ये विशेष अधिवेशन बोलवलं जे आपली नवी संसद बनवली तिथलं पहिलं विधेयक जे पारित झालं तर नारी शक्ती वंदन अधिनियम लोकसभेत याच्या बाजूनं 440 मतं पडली. विरोधात AIMIM म्हणजे OAC जी पार्टी आहे तिने विरोधात दोघा जणांना मत मारलं, दोन खासदार द्यायचे. राज्यसभेत 215 मत पडले विरोधात 0 पडले. हे जे विधेयक आहे नारी शक्ती वंदन अधिनियम हे पॉंडिचेरी जम्मू काश्मीरला लागू नाही आहे. तर एवढं पाहिलं आपण आणि 2026 हे लागू होणार आहे ठीक आहे. एक नेक्स्ट त्यानंतर बा नेक्स्ट आपल्याला दिसते नवीन जे संसद भवन बनली या नवीन संसद भवनाचे उद्घाटन कधी झाले तारीख लक्षात ठेवायची 28 मे 2023 त्या दिवशी का बरं कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती होती. 28 मे 2023 नवीन संसद भवनाचे काय झालं उद्घाटन झालं. त्यानंतर हे जे संसद भवन बनलं त्या संसद भवनचं प्रोजेक्टचं नाव काय होतं तर सेंट्रल व्हिस्टा. याचे रचनाकार कोण आहे म्हणजे आर्किटेक्चर विमल पटेल आणि बांधणी केली टाटानं टाटा कंपनी आपली. या पूर्ण नवीन संसद भवनाचं क्षेत्रफळ जर पाहिलं तर 64,500 स्क्वेअर किलोमीटर आहे. टोटल खर्च आला 971 कोटी. आता जर टोटल आपण जर पाहिलं हे जे नवीन संसद भवन आहे यामध्ये लोकसभेच्या 888 सीट बसेल एवढी जागा आहे आणि राज्यसभेच्या 384 सीट बसेल एवढी जागा आहे. जर संयुक्त अधिवेशन झालं तर 1272 सदस्य बसू शकते एका वेळीस असा सेंट्रल हॉल तयार करण्यात आला आहे. आपल्याला माहीत आहे एक संगोलची स्थापना केली आहे हे मद्रासचे जे चेट्टी आहे त्यांनी हा संगोल तयार केला. लोकसभेचा जो अध्यक्ष राहील त्याच्याजवळ हा संगोल राहील आणि 75 रुपयाचं नाणंसुद्धा जारी करण्यात आलं. तर लक्षात घ्या आपलं जे नवीन संसद भवन आहे त्याची पाया उभारणी कधी झाली पाया उभारणी म्हणतो पाया उभारणी तर 10 डिसेंबर 2020 झाली होती पण याचं उद्घाटन कधी झालं 28 मे 2023. बाकी हे सगळे याच्यातले लक्षात ठेवायचे आहे. पहा एक देश एक निवडणूक याच्यासाठी एका देशात एक निवडणूक घेण्यासाठी एक समिती तयार करण्यात आली. त्या समितीचं नाव आहे त्या समितीचे अध्यक्ष आहे रामनाथ कोविंद आपले जे माजी राष्ट्रपती होते. एक देश एक निवडणुकीसाठी जी समिती तयार करण्यात आली आहे त्याचे अध्यक्ष आहे रामनाथ कोविंद.
सदस्य आहे अमित शाह अधिरंजन चौधरी, तसे सदस्य जास्त आहे पण दोन लक्षात ठेवायचे. त्यानंतर 29वी महानगरपालिका जालनामध्ये 29, 28वी होती इचलकरंजी जिल्हे, आता 29वी कुठं आली जालनामध्ये. जालनाची ही जे महानगरपालिका 29 झाली, ही मराठवाड्यातली 5वी महानगरपालिका आहे. असो, त्यानंतर आहे ना निवडणूक समिती, निवडणूक आयुक्त निवडायच्या, चीफ इलेक्शन कमिशनर आणि इलेक्शन कमिशनर, याच्या निवडीसाठी निवडणूक आयुक्त निवड समिती तयार करण्यात आली आहे. तर हे कसे निवडणार, एक त्रिसदस्यीय पॅनल राहील, त्याच्यात कोण कोण राहील, प्राईम मिनिस्टर, लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि कॅबिनेट मिनिस्टर, एक PMद्वारे नियुक्त एक कॅबिनेट मिनिस्टर, हे तिघंजण शिफारस करून राष्ट्र एक नाव ते राष्ट्रपतीला सांगणार आणि राष्ट्रपतींची नेमणूक करणं. पहा, निवडणूक आयुक्त निवड समिती त्रिसदस्य आहे, PM आहे, विरोधी पक्षनेता आहे आणि कॅबिनेट मिनिस्टर आहे. आणि यायले सांगण्यासाठी एक शोध समिती नाही, ते 5 व्यक्तीची नावं सुचवली, या 5 पैकी हे समिती एक नाव निवडत आणि ते नाव कोणाला देईल, राष्ट्रपती. त्यानंतर पहा, संसदरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातले 4 खासदार आहे, अमोल कोल्हे, गोपाळ शेट्टी, हिना गावित आणि फौजिया खान. गोपाळ शेट्टी आणि हिना गावित हे BJP आहे, अमोल कोल्हे आणि फौजिया खान ह्या राष्ट्रवादीचे आहे. महाराष्ट्राचे 4 खासदार आहे. जीवन गौरव पुरस्कार TK रंगराजन यांना देण्यात आलेला आहे, हे कम्युनिस्ट पार्टीचे आहे. TK रंगराजन जीवन गौरव पुरस्कार संसद रत्नमध्ये. त्यानंतर बघा, डेटा संरक्षण अधिनियम 2023, या अधिनियमाच्या अंतर्गत डाटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडियाची स्थापना करण्यात येईल. याच्यात 2 सदस्य राहील 2 वर्षासाठी. आणि याच्या विरुद्ध अपील करण्यासाठी दूरसंचार विवाद निपटारा आणि न्यायाधिकरण राहील, म्हणजे एक ट्रिब्युनल तयार करण्यात येईल. त्याच्या विरुद्ध जर तुम्हाला काही अपील करायची असेल तर त्याच्या निर्णयाविरुद्ध या बोर्डच्या, तर तुम्ही या ट्रिब्युनलकडे करू शकता. डेटाचं उल्लंघन झालं तर 250 कोटीचा दंड आहे. मुलांसोबतही डेटात जर उल्लंघन झालं तर 200 कोटीचा दंड आहे. 18 वर्षाच्या खालील मुलांना इंटरनेट वापरायचं असेल तर आई वडिलाची परवानगी घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर इकडे बघा, राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकार दुरुस्ती विधेयक 2023. राष्ट्रीय राजधानी म्हणजे दिल्लीशी संबंधित आहे. बघा काय म्हणते, राष्ट्रीय राजधानीमध्ये न्यायिक सेवा प्राधिकरण स्थापन करण्याची तरतूद. काय आहे नाटक, तर बघा गट याच्या ज्या अधिकारी आहे याच्या बदल्या जरा महाराष्ट्रात पाहिलं तर राज्य सरकारले आहे. IAS IPS याच्या बदल्या करायचं असं, तहसीलदार वगैरे कोणाची बदली करायची असं. पण दिल्लीमध्ये म्हणते जर गट अधिकाऱ्याच्या बदल्या करायच्या असेल, त्याची पोस्टिंग द्यायची असेल, तर अधिकार कोणाला भेटलेला आहे, लेफ्टनंट गव्हर्नरला. ठीक आहे, हे जे प्राधिकरण आहे याचे पदसिद्ध अध्यक्ष राहील CM. ठीक आहे, परंतु एक याच्यात एक मोठं हे दिलेलं आहे, पण अंतिम निर्णय कोणाचा राहील, तर लेफ्टनंट गव्हर्नरचा, म्हणजे केजरीवालच्या हातून पॉवर काढून घेतली सेंट्रल गव्हर्नमेंटने. ठीक आहे, त्यानंतर बघा, नारी अदालत स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. याच्यात 7 ते 9 सदस्य राहील, निम्म्या ज्या सदस्य राहील ह्या ग्रामपंचायतच्या राहील. पण नारी अदालत स्थापन करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. 7 ते 9 सदस्य राहील आणि निम्म्या सदस्य राहील ग्रामपंचायतच्या सदस्य, आणि इतर राहील डॉक्टर, टीचर, जे काही आहे त्याच्यातले. आणि प्रमुख जो राहील, या सदस्यामधून एकाची निवड होईल, तो प्रमुखाचा कार्यकाळ राहील 6 महिने. त्यानंतर जर आपण पाहिलं याचं कार्य काय नाही, तर कौटुंबिक हिंसाचार, त्यानंतर मालमत्तेसंबंधी जे विवाद राहते तिथं दिलं आहे, मालमत्ता हक्क मुद्द्यासाठी विवाद यांचं निराकरण करणे, याच्यासाठी एक मंच तयार करण्याला लागला. उद्दिष्ट काय, समुपदेशन करणे महिलांचं, त्यानंतर विवाद निराकरण करणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे. तर हा कार्यक्रम कोणाच्या अंतर्गत आहे, नारी अदालत हा कोणाच्या अंतर्गत, समजा महिला बाल विकास मंत्रालयाचा एक कार्यक्रम आहे संबल योजना, या संबल योजनेचा उपयोजना ही नारी अदालत. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पहा, 3 विधेयक आहे हे तर माहिती आहे तुम्हाला, स्थायी समितीकडे गेले होते, IPC 1860, CRPC आणि इव्हिडन्स ॲक्ट. त्यानंतर
नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोण शपथ घेतली, 47वे मुख्य न्यायाधीश कोण झाले, तर देवेंद्र कुमार उपाध्याय 47वे आपले मुंबईचे मुख्य न्यायाधीश झाले, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय. 46वे होते रमेश धनुका, हे 3 दिवस होते, 3 दिवसच राहिले होते न्यायाधीश. त्यानंतर पहा कुई भाषा आहे, कुई भाषा लक्षात ठेवा, कुई भाषा हे नाही का ओडिशाची भाषा आहे. 8व्या अनुसूचीत समावेश करण्यासाठी शिफारस देण्यात आलेली आहे. 8व्या अनुसूचीत आपल्या 22 भाषा आहे, तर आता कुई भाषा कुठची आहे, तर ओडिशाची भाषा आहे. त्यानंतर 5 राज्यात निवडणुका झाल्या, आपण हे थोडंसं लेट पाहू, आता पहिले पाहू आपण. महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक 2022 पहा, इम्पॉर्टंट आहे. लोकायुक्ताच्या कक्षेत CM आणि संपूर्ण मंत्रिमंडळ असणारे विधेयक मंजूर करणारे महाराष्ट्र पहिलं राज्य झालेलं आहे. लोकायुक्ताच्या कक्षेमध्ये CM आणि संपूर्ण मंत्रिमंडळ असावे असं विधेयक कोणं मंजूर केलं, महाराष्ट्रानं 2023 मंजुरी झाली. ठीक आहे, त्यानंतर पहा आम आदमीचा जो पक्ष आहे त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा भेटला. का बरं, कारण दिल्ली गोवा पंजाब, दिल्ली गोवा पंजाब आणि गुजरात या 4 राज्यांमध्ये ही राज्य पार्टी झाली. नियम आहे, 4 राज्यात जर राज्य पार्टीचा दर्जा भेटला असेल एखाद्या पक्षाला तर ती राष्ट्रीय पक्ष बनून जाते. सध्या किती राष्ट्रीय पक्ष आहे, तर 6, कारण राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि तृणमूल काँग्रेस यांचा दर्जा काढून टाकला नॅशनल पार्टीचा, म्हणून आता किती राहिल्या, 6, अगोदर होत्या 9. त्याच्यानंतर निवडणूक, 2-3 गोष्टी लक्षात ठेवा, निवडणूक दूत कोण झाले आहे, राजकुमार राव. निवडणूक आयकॉन कोण आहे, सचिन तेंडुलकर. ठीक आहे, एक ॲप्लिकेशन आहे नेवा, नॅशनल ई विधान ॲप्लिकेशन, याचं उद्घाटन कुठं झालं, तर गुजरातमध्ये द्रौपदी मुर्मूच्या हस्ते, आपल्या राष्ट्रपतीच्या हस्ते. सर्वात श्रीमंत CM कोण आहे, तर जगमोहन रेड्डी. आणि सर्वात गरीब CM कोण आहे, तर ममता बॅनर्जी. इथं दिसतो सांग, सुप्रीम कोर्टचा वर्धापन दिन झाला 4 फेब्रुवारी 2023. प्रमुख पाहुणे होते सिंगापूरचे मुख्य न्यायाधीश सुनद्रेश मेनन. लक्षात ठेवा, सुनद्रेश मेनन. सुप्रीम कोर्टचा वर्धापन दिन 4 फेब्रुवारी झाला, प्रमुख पाहुणे होते सुनद्रेश मेनन, सिंगापूरचे मुख्य न्यायाधीश आहे ते. त्यानंतर पहा नवीन एक विधेयक पारित झालं, महानगरपालिकेमध्ये जे नॉमिनेटेड मेंबर आहे त्यांच्या संख्येत वाढ झाली. किती टक्के, लक्षात घ्या, एकूण जे महानगरपालिकेमध्ये सदस्य राहील त्याच्या 10% किंवा 10, ठीक आहे, जे कमी असेल. समजा मुंबई, आता मुंबईमध्ये जर समजा 200 आहे तर 10% घेतले 20 होते, 20 नाही तर तिथं किती होईल, 10. ठीक आहे, अमरावतीमध्ये समजा आपल्या 85 आहे तर किती येते तिथं, 9, तर तिथं किती होईल, 10, म्हणजे 9 सदस्य राहील, स्वीकृत सदस्य. ठीक आहे, त्यानंतर प्रादेशिक भाषेत निकाल देणारं पहिला हायकोर्ट, केरळ हायकोर्ट. जे संविधान आहे आपलं, आता जम्मू काश्मीरमध्ये एक भाषा आहे डोंगरी, त्या डोंगरी भाषेत आपलं संविधान लिहिण्यात आलेलं आहे. ठीक आहे, डोंगरी भाषेत संविधान. त्यानंतर नवीन पटनायक हे नाही का ओडिशाचे CM आहे, आणि हे 23 वर्षे 139 दिवस CM म्हणून यानं काम पाहिलं, हे दुसरे सर्वाधिक काळ CM म्हणून काम पाहणारे आहे ओडिशाचे नवीन पटनायक. ज्योती बसू 3 नंबरला गेले, आता 1 नंबरले पवन चामलिंग आहे, जे 25 वर्ष CM म्हणून त्यानं काम केलेलं आहे सिक्कीमचं. लोकसभेचा खर्च जो आहे हा आता झाला 95 लाख, अगोदर होता 70 लाख. विधानसभेचा खर्च अगोदर होता 28 लाख, आता झाला 40 लाख. ठीक आहे, त्यानंतर आपण येऊ आता इलेक्शनवर. 5 राज्याच्या ज्या निवडणूक झाल्या त्याच्याशी संबंधित हो, MP मध्ये इलेक्शन झालं, ती जागा किती होत्या माहीत पाहिजे आपल्याला, 230. भाजप किती जिंकलं, 163, काँग्रेस जिंकलं 66, आणि CM म्हणून शपथ घेतली डॉक्टर मोहन यादव 19. ठीक आहे, लक्षात घ्या, भाजप 163. राजस्थानमध्ये जागा होत्या 200, भाजपने जिंकल्या 115, काँग्रेसने जिंकल्या 69, आणि CM झाले भजनलाल शर्मा. त्यानंतर छत्तीसगडमध्ये टोटल 90 जागा होत्या, 54 जागा जिंकल्या भाजपानं, 35 जिंकल्या काँग्रेसनं,
इथं लक्षात ठेवजा, इथं दोन टप्प्यात इलेक्शन झालं, एक विशेष आहे, आणि CMIचे विष्णुदेव साय, त्यानंतर तेलंगणामध्ये 119 जागा होत्या, 64 जिंकल्या काँग्रेसनं, TRSनं जिंकल्या 39 आणि भाजपानं जिंकल्या 8, आणि इथचे CM झाले काँग्रेसचे रेवंत रेड्डी दुसरे. ठीक आहे, मिझोरममध्ये इलेक्शन झालं, 40 जागा होत्या, इथं झोराम पीपल्स मुवमेंट हे जे पार्टी आहे ना 27 जागा जिंकल्या, MNF तिथची लोकल पार्टी आहे तिनं 10 जागा जिंकल्या, आणि CM झाले झोराम पीपल्स मुवमेंटचे लाल दुहोमा, हे माजी IPS ऑफिसर आहे, लाल दुहोमा मिझोरमचे CM म्हणून नियुक्त झाले. हे होतं आपलं राजकीय घडामोडी जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 पर्यंतचं.